शिवसेना सांसद कृपाल तुमानी के चुनाव क्षेत्र में खासदार चषक का आयोजन किया गया है। इस श्रृंखला में सांसद श्रीकांत शिंदे ने पत्रकारों से विविध मुद्दों पर पत्रकारों से संवाद साधा। इस समय पत्रकारों द्वारा दिए गए सवालों के जवाब देते हुए वे बोले कि खासदार चषक के लिए मुझे आमंत्रित किया गया है और आज मैं यहाँ आया हूँ। चुनाव को लेकर शिंदे बोले कि महायुति के वरिष्ठ नेता सीटों को अनिश्चित किया जाएगा। रामटेक लोकसभा सीट को लेकर वे बोले कि यह शिवसेना का गढ़ रहा है, इसमें कोई संदेह नहीं है। तर मी नागपूर मध्ये खासदार कृपाल तुमाने साहेबांच्या मतदार संघामध्ये एक खासदार चषक त्या ठिकाणी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी केले, त्यांनी मला त्या ठिकाणी इन्व्हिटेशन दिलं होतं, बोलावलं होतं, त्यासाठी खरं तर आज या ठिकाणी आलो। आता पुन्हा मुंबईला जाऊन उद्या नेरला आहे परत एक कार्यक्रम राठोड साहेबांच्या मतदारसंघामध्ये, त्या ठिकाणी पोहरादेवीमध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी देखील त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी दिलेला आहे, अजून काय त्या ठिकाणी करू शकतो। आणि प्रवेशाचे कार्यक्रम जे आहेत हे सुरू आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रोज मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो पक्षप्रवेश जो आहे तो होतो आहे। महाराष्ट्रभरातून जे आहेत हे मोठे मोठे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, त्याचबरोबर मोठे पदाधिकारी हे रोज त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवत। बघा, या महायुतीमध्ये सगळे महायुतीचे जे नेते आहेत हे सगळे बसून जे आहे ते मला वाटतं लवकरात लवकर ह्या सगळ्या फॉर्म्युलावरती कोण कुठली जागा लढवणार, कुठे कुठे लढवणार, पण आमचे रामटेकमधून जे आता विद्यमान खासदार आहेत कृपाल तुमाने साहेब, मला वाटतं त्याच्याबद्दल काही प्रश्न तुम्हाला डोक्यामध्ये आला नाही पाहिजे। बाकी ज्या जागा आहेत त्याच्यावरती महायुतीचे सर्व नेते जे आहेत हे बसून जे आहेत ते ठरवतील कुठे कुठला उमेदवार द्यायचा। विशेष लक्ष म्हणजे आता खासदार साहेबांचं आधीपासून या रामटेक लोकसभेमध्ये काम आहे, चांगलं काम त्या ठिकाणी करतायत ते, आणि मला वाटतं ह्याच आठवड्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य मेळावा देखील या ठिकाणी शिवसंकल्प अभियान जे सुरू आहे त्याच्या अंतर्गत मोठा मेळावा देखील या ठिकाणी झाला, आणि आत्ता त्यांच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम असल्याकारणाने मला वाटतं 15-1 दिवसाचा कार्यक्रम आपल्या मतदारसंघामध्ये चालू आहे। त्यांनी मला सांगितलं होतं की कुठल्याही एका दिवशी या ठिकाणी, तर असं ठरवून नियोजित करून या सगळ्या गोष्टी केलेल्या नाही आहेत।